विदर्भ की कुल स्वामिनी अमरावती के अंबा देवी मंदिर में आज से शारदीय नवरात्रि उत्सव शुरू हो गया है। अंबा देवी को विदर्भ की देवी कहा जाता है। विदर्भ का एक प्राचीन शहर अमरावती पौराणिक रूप से जाना जाता है। कौंडिन्यपुर में विदर्भ पर शासन करने वाले राजा भीष्मक ने अपनी बेटी रुक्मिणी का विवाह शिशुपाल से करने का फैसला किया, जो उन्हें अस्वीकार्य था। जैसे ही उन्होंने श्री कृष्ण को अपनी इच्छा बताई, भगवान कृष्ण कौंडिन्यपुर आए और माता रुक्मिणी का अपहरण कर अंबा देवी के पास ले आए। अमरावती के मंदिर के बारे में मान्यता है कि भगवान कृष्ण ने रुक्मिणी से विवाह किया था। यह मंदिर श्री कृष्ण के समय से ही अस्तित्व में है और आज भी अमरावती शहर में इसका स्थान जागृत माना जाता है। छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक का पर्चा भी इन्हीं अंबा देवी को मिला था। अंबा देवी संस्थान में अब 9 दिनों तक नवरात्रि उत्सव बड़े हर्ष उल्लास के साथ मनाया जाएगा और हजारों श्रद्धालु अंबा देवी के दर्शन के लिए आते हैं। अंबा देवी संस्थान का पूरा क्षेत्र भक्तिमय हो गया है और 9 दिनों तक इस क्षेत्र में यात्रा का भी आयोजन होता है। दीपाली गजानन रामेकर आहे। मी 12 वर्ष झाली आहे दर्शनाला येत आहे, इथं दर्शनाला येत आहे आणि अंबादेवी आणि एवढं मन प्रसन्न होते खूपच, आणि 9 दिवसात एवढं वेगळं वेगळं असते का खूपच। जे अंबादेवी साडी घालते ते आपण घालतो आणि पुन्हा जे मनोकामना असते ती पुरी होते जे काही, आणि खूप खूप काहीतरी पाहायला मिळतो, गरबा खेळायला मिळते, पाहायला मिळते, आणि जे काही अंबाबाई जे काही आहे सेवा हे वगैरे सगळं सगळं इच्छा पुरी होते। पिवळ्या हिरवा कलर आणि गुलाबी कलर ऑरेंज कलर असे 9 दिवसात 9 साड्या असते, सगळ्या इच्छा पुऱ्या करणार, माझ्या मुलीचं लग्न आणि जे काही माझ्या मनात भावना होती ते माझी पुरी झालेली आहे। आणि अंबाबाईच्या ह्याच्या दर्शनात मला खूप आनंद येते, खूपच आनंद येते। माझं नाव वैशाली विजयराव तिडके। मी आज पहिला दिवस आहे, खूप आनंद वाटते, खूप चांगलं वाटते। आज पहिल्यांदा दिवस आहे देवीचा, इतका आनंद चालला, खूपच आनंद चालला, एवढा का खूप अशी खूप म्हणजे शांत वाटते, देवी पसंद वाटते का खूप चांगलं वाटते। नाही का देवाच ठिकाणी खूप गर्दी, आता हे पहिला दिवस आहे, आज एवढी गर्दी राहते, 9 दिवस इतकी गर्दी राहते, खूपच गर्दी राहते। पाऊस 9 दिवसात तर बापरे खूपच आनंद होते, 9 दिवसात खूप आनंद राहते, हे राहते मस्त आनंद पसंद होते। मी हे माझी इच्छा होती लागायची, पण तिच्या माऊलीच्या कृपेने लागली मी, तर खूप आनंद वाटते, इथं खूप माझं मन हलकं होऊन जाते, पसंद होते। मी म्हणते मला का सर्वेला सुखी तू, सबन जणायला आनंद तू, असं माझं म्हणणं आहे, मागणी आहे। बस ब्युरो रिपोर्ट, NBCN न्यूज।